एकच लक्ष 13 कोटी वृक्ष ही टॅगलाईन आहे यावर्षीच्या राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेची. आता हे 13 कोटी वृक्ष कशा प्रकारे लावले जात आहे याचा हा आदर्श नमुना पहा. चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोरील 8 एकर जागेत सध्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. वड, पिंपळ, कडुलिंब, सप्तपर्णी, कारंजी, गुलमोहर, बदाम यांसारखी शेकडो झाडं या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या 8 एकरात लावण्यात आली आहे. मात्र कदाचित महानगरपालिकेला या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल लावायचे आहे की काय, म्हणून ही सर्व झाडं 4 ते 5 फूट अंतरावरच लावण्यात आली आहे. आता ही झाडं इतक्या जवळ लावण्यात आल्यामुळं ऊन, वारा आणि जमिनीतील पोषण मिळण्यासाठी एकमेकांशी कशी काय स्पर्धा करणार हा प्रश्नच आहे. राज्य सरकारचा मागचे 2-3 वर्ष झाले हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो प्रत्येक जुलैमध्ये सुरू होतो. कोट्यावधी झाडांचं लक्ष ठेवून राज्य सरकार वृक्षारोपणाचं आवाहन करतं. त्याच्यामध्ये त्या आवाहनाची पूर्ती करायची म्हणून सर्व सामाजिक सार्वजनिक संस्था, लोकल बॉडीज या वृक्षारोपणामध्ये उतरतात. आणि आता हे पाहिलं की इथं इतक्या जवळजवळ एवढे मोठमोठे वृक्ष होणारे जे रोपटे आहेत ते लावलेले आहेत. तर इतक्या जवळ रोपटे लावल्याने याच्यापैकी म्हणजे कोणाचं संगोपन होणार आणि सगळ्यात शेवटी किती उरणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे याच्याकडे पाहिल्यावर उपहासात्मकदृष्ट्या बोलायचं झालं तर 90% झाडं जे आहेत ते मरणारच आहेत आणि 10% सर्वायवल रेट धरून ही झाडं लावणाऱ्यांनी लावली का असा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, सप्तपर्णी आहे, करंजीचं झाड आहे, म्हणजे सगळे झाडं मोठे होणार आहेत. आणि मोठं होणारे जे झाडं आहेत त्याचे मुळाचा घेरच इतका मोठा असतो की असे 4 आणि 5 फुटाच्या अंतरावर इथं जे झाडं लावलेले आहे दाटीवाटीनी, हे झाडं निश्चितच काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक लावण्यात आलेले नाही आहे. झाडं कशा प्रकारे लावावी याचे काही नियम आहे. त्यातही वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, सप्तपर्णी यांच्यासारखी मोठाली वृक्ष लावायची म्हणजे त्यांच्यामध्ये किमान 10 मीटरचे अंतर असायलाच हवे. मात्र महानगरपालिकेने फक्त वृक्ष लागवडीचा आकडा वाढविण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसून अगदी दाटीवाटीनं ही झाडं लावली आहेत. मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचा देखावा करायचा आणि वनमंत्र्यांच्याकडून आपली पाठ थोपटून घ्यायची एवढाच या वृक्ष लागवड मोहिमेचा अजेंडा. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या 40% भागात जंगल असताना देखील यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याला 75 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले आहे. अशावेळी हे लक्ष पूर्ण करण्यासाठी वाटेल तशी झाडं लावायची आणि वृक्ष लागवडीचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचा जालिम उपाय प्रशासनानं शोधला आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून सुरू केलेली ही मोहीम फक्त दिखावा तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.